आयचो प्रेसाचो जो टॉपीक आसा तो मुन्सिपालिटीन जे लेटेस्ट सद्या रिसंट जॉब एडवर्टायज केल्ले ताचे बद्दल आसा. 21 ऑक्टोबर 2024 मुन्सिपालिटीन 13 जॉब्स एडवर्टायज केल्ले स्टाफ सिलेक्शन कमिशनाक साइडलाइन करून. तातूंत भितर 11 लोअर डिविजन क्लार्क आशिल्ले, एलडीसी पोस्ट, साइट सुपरवायजर 1 आनी असिस्टंट मेजर 1. तेन्ना तांच्यांनी जेन्ना ते 21 तारखेक एडवर्टायज केल्ले तेन्ना सारखे 23 ऑक्टोबर 2024 आमी ताजेर ऑब्जेक्शन हाडिल्लें आनी आमी सांगिल्लें की हे जे जितले जॉब्स आसा स्पेशली ग्रुप सीतले जे जॉब्स आसा एलडीसीतले 11 ते सगळे थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशनूच जावपाक जाय म्हणून, जस्ट टू गेट सम ट्रान्सपरंसी आनी ऑन मेरिट्स जॉब मेळचे म्हणून सगळ्यांक. सो हे जातकीच 30 तारखेक 30 ऑक्टोबर 2024 गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान आफ्टर कॅबिनेट मिटींग तांच्यांनी अनाउन्समेंट केले की सगळे गव्हर्नमेंटाचे पण जे जॉब्स असतले रिक्रुटमेंट प्रोसिजर विल बी थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशन टू गेट ट्रान्सपरंसी आनी टू रिक्रूट ऑन मेरिट्स म्हणून. आणि त्यांच्यानी एक स्पेसिफिकली एक सेंटेन्स म्हणले की गोवन जॉब्स आर नॉट फॉर सेल आणि दिस वी आर गोईंग टू प्रिव्हेंट जॉब स्कॅम्स म्हणून. हातून आमकां एक कळून येता की सीएमकूय कळ्ळां की स्टाफ सिलेक्शन कमिशन इज द ओनली ऑप्शन, ते जर ना जाल्यार रिक्रुटमेंट प्रोसिजरांत जॉब स्कॅम म्हणटा ते जातलेच म्हणून. आणि ते जर अवॉयड करपाक जाय जाल्यार आमकां स्टाफ सिलेक्शन कमिशन इज कंपल्सरी इन ऑल द डिपार्टमेंट्स. तांच्यांनी जेन्ना हे अनाउन्समेंट केलो आम्ही इमिजिएटली तो वेलकम केलो आणि वेलकम करतकीर तुम्ही सगळ्यांनी तो पब्लिशूय केलो ऑन ऑल द प्लॅटफॉर्म्स. बट वी आर एक्सपेक्टिंग की तांचे कडल्यान किती एक्शन जातली, किती ते ताजेर स्टेप घेतले म्हणून, पण सीएमान आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर दोघांनी हजेर काहीच रिएक्शनही देऊ ना आणि स्टेपूय घेऊ ना. हे वाईट दिसतं किंवा आम्ही जे तांकां सांगिल्ले ते आमच्या हितान सांगू नाशिल्ले, आमची काम घेतले की ते लोकांच्या हितान सांगिल्ले ताकी हांगा डिझर्विंग मनशाक त्या पोस्टाक जॉब मेळचो म्हणून आणि सगळी ती पार्शलिटी जाता ती जावची न्ही आणि सगळ्यांकडे जस्टीस जावचे इनजस्टीस जावचे न्ही म्हणून. आता आम्ही जॉब स्कॅम म्हणतो, आता ह्या दिसांनी जॉब स्कॅम म्हणतो सगळेकडे बोवाळ चालला, आता खुबश्यो गोष्टी भायर येतात, कितलेशे लोक अरेस्टूय जाले. हातूंत भितर फूल गोंयांत भितर एक वेगळें वातावरण तयार जालां, स्पेशली जे युथ्स आसात स्पेशली मडगांवचे आनी सगळे गोंयभरचे, तातूंत भितर एक पॅनिक सिच्युएशन तयार जालां आनी सगळे आतां सद्या डिमॉरलायज जाल्यात. आमी तांचे कडेन उलयता तेन्ना ते सांगता की आमकां म्हणटा स्कोपूच ना, जो म्हणटा पॉलिटिशनाक लागीं आसा ताकाच जॉब मेळटा. आमी म्हणटा कितलेय बरें करू, आमकां म्हणटा मार्क्स बरे मेळूं नाल्यार म्हणटा आमी एग्जामीक टॉप करू, आमकां म्हणटा जॉब मेळना म्हणून तांच्यांनी सगळ्यांनी सोडूनच दिला. तांना कितलेशे भुरगे ह्या गोष्टी खातीर डिप्रेशनांनी गेल्यात, कितलेशे वायट संगतीक लागल्यात, कितलेशे घरा बसल्यात नाका म्हणून जॉब करपाक, आनी कितलेशे लोक गोंयच्या भायर काम करपाक गेल्यात. कालूच हांव एकट्या कडेन उलयता, ताणें म्हाका एक बरी गोश्ट सांगली, आमकां म्हणपाक लागलो हांगा स्कोपूय ना आनी होपूय ना, मागीर आमकां गव्हर्नमेंट जॉबाक कसलोच स्कोप ना कित्याक हे केन्नाच चेंज जावचे ना आनी गव्हर्नमेंटा कडल्यान कसलोच होप ना कित्याक की ते हे केन्ना स्ट्रीमलायन करचेच ना म्हणून. ताचे खातीर आमी आज चीफ मिनिस्टराक एक रिक्वेस्ट लेटर केला ऑफिशियल, ते आमी आज सकाळीच दिला तांकां आनी ताचेर आमी तांकां थोड्यो गोश्टी रिक्वेस्ट केल्या. एक म्हणटा ते हे जे पळय सध्या मुन्सिपालिटीन जे जॉब्स तांच्यांनी एडवर्टायज केला ते इमिजिएटली स्क्रॅच करचे. दुसरें म्हणटा ते तांच्यांनी इमिजिएटली एक ऑर्डिनन्स हाडचो आनी हे जितले गव्हर्नमेंटाचे जॉब आसात ते सगळे थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशनूच जाता अशें करचें आनी तो मागीर एसेंब्लीच्या टायमार तो मागीर लॉ पास करून घेवचो. हे तांचे खातीर नवें न्ही, तांच्यांनी हे पयलींच केलां जेन्ना चेअरपर्सनाचे मुन्सिपालिटीचें इलेक्शन आशिल्लें आनी जेन्ना मडगांवचे सिनियर पॉलिटिशियन्साचे पॅनल पडलें तेन्ना तांच्यांनी एक ऑर्डिनन्स काढून इतल्या वर्सांचो वोटींग पॅटर्न जो सिक्रेट बॅलट आशिल्लो तो चेंज करून शो ऑफ हँडाचो पॅटर्न चेंज करून घेतलो आनी मागीर तो ऑर्डिनन्स हाडून ते असेंब्लीन मागीर पास करून घेतले. सो हे तांचे खातीर काय न्ही, ते तांच्यांनी पर्सनल बेनिफिटाक केल्ले, हे लोकांच्या बेनिफिटाक तांचे करचे, हे म्हजे एक मागणे आशिल्ले. दुसरे तांच्यांनी जेन्ना ते केले पळय ज्या जाग्याचेर सिक्रसी जाय आशिल्ली थंय तांच्यांनी ट्रान्सपरंसी हाडली. आज ह्या जाग्यार ट्रान्सपरंसी जाय त्या जाग्याचेर ते सिक्रसी हाडटा, हे सारखे न्ही. ह्या सगळ्या बाबतींत जॉब रिक्रुटमेंट जितलेय जाता हातूंत ट्रान्सपरंसी म्हण ती जायूच, कित्याक डिझर्विंग कॅन्डिडेटाकूच जॉब मेळपाक जाय, अशेंच कोणी रिफरन्स दिले म्हणून मेळपाक जायना, हे म्हजे मत.
तिसरे म्हणतात आम्ही त्यांना सांगा की एक हाय लेवल कमिटी बसवची टू इन्व्हेस्टिगेट जितलंय सगळं रिक्रुटमेंट प्रोसिजर असा प्रोमोशन असा आणि जे मेन रेग्युलरायझेशन ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ जे म्युनिसिपालिटीचे असा हाजे खातीर एक तांच्यांनी इन्व्हेस्टिगेट करपाक जाय एक कमिटी बसून कित्याक सध्या ज्या तरेन सगळें चल्लां ताजेर हांव तुमकां मातशें एक लक्ष हाडटा म्हणटा ते गोवा म्युनिसिपालिटी एक्ट 1968 एक शेड्यूल आसा ते हे शेड्यूल ते हातून सगळे क्रायटेरिया कॅटेगरी सगळे आसा हातून आमी जर आतां एलडीसी पोस्ट म्हणटात जाल्यार एलडीसी पोस्टाचे 50% रिक्रुटमेंट इज थ्रू प्रोमोशन आणि 50% रिक्रुटमेंट इज थ्रू डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि सेकंड म्हणतात ते साईट सुपरवायझरचो जो पोस्ट असा ते 100% इज थ्रू प्रोमोशन म्हणून आय वॉज सरप्राईज टू सी हांच्यांनी सगळे पोस्ट डायरेक्ट रिक्रुटमेंटान गेले हे कित्याक जाणा हो एक प्रश्न पडटा दुसरे नॉलेज ऑफ कोंकणी म्हण ती गोंयकारांक जेन्ना जर तुम्ही जॉब दिता म्हणटात जाल्यार दीस इज कंपलसरी हो एलिजिबिलिटी क्रायटेरियांतल्यान कित्याक कळलो हो एक प्रश्न पडटा तो तुम्ही जॉब दिता ते गोंयकारांक दिवपाक सोदता काय भायर कोणाक दिवपाक बी तुम्ही फिक्स केले हाजो परत एक प्रश्न पडटा हे मातशें तांच्यांनी लक्ष घालपाक जाय आतां म्युनिसिपालिटीचो एडमिनिस्ट्रेशन प्रोसेस जर आमी पळयलो तो मागीर न्यू रिक्रुटमेंटाक आसूं प्रोमोशनाक आसूं नाजाल्यार रेग्युलरायझेशन ऑफ स्टाफ आसूं हातून कितें तरी कोण तरी खंय तरी चुकता अशें म्हाका दिसता कित्याक हे सगळे पर्सनल बेनिफिटा खातीर एकट्याक दवरून दुसऱ्याक फुडें काडून हे सद्याकय जे म्युनिसिपालिटीचो स्टाफ आसा तांचे कडेन ही भरपूर इंडस्ट्रीज जाता हे भरपूर आमी लोकां कडेन उलयला आनी आमकां खबरूय बी आसा हे तांचे कडेन जाता ते सारके न्ही दुसरें कितलेशे लोक सद्या कॉन्ट्रॅक्टाचेर आसा ते मागीर क्लॅरिकल स्टाफ आसूं नाल्यार डेली बेजीसाचो स्टाफ आसूं ते मागीर रोड गँगाचे मनीस आसूं नाल्यार सॅनिटरीचे आसूं नाल्यार कसलेय आसूं सद्या ते 5 वर्सां चड काम करपी आमी जे लोक जाणा ते इवन 10-15 वर्सां काम करपाचे वचून ते कॉन्ट्रॅक्टाचेर आसा ते वचून रेग्युलरायज कित्याक जावना हो एक प्रश्न पडटा दुसरें कितलेशे लोकांचे प्रोमोशन आसा ते प्रोमोशन अजून दवरनासतना तांकां तशेंच दवरले आनी आपल्याक जाय तांकां प्रोमोट केले सो तो एक हातूंत इशू आसा तिसरें म्हणटा ते फ्रॉम अ व्हेरी रिलायबल सोर्स आमी म्हाका जें कळां ते म्हणजे सध्या रिसंट जे प्रोमोशन जाल्यात म्युनिसिपालिटीचे ते सारके तातूंत प्रोसिजर फॉलो जाल्लो ना कित्याक हे सगळे हे 11 LDC पोस्ट हाडपा खातीर ते प्रोमोशन केले आनी हे 11 LDC पोस्ट हाडपा खातीर कित्याक केल्यात कित्याक की मडगांवचे जे सिनियर पॉलिटिशियन आसा तांच्यांनी आपल्या थोड्या काउन्सिलरांच्या फॅमिली मेंबर्सांक आनी थोडे वर्कर्सांच्या फॅमिली मेंबर्सांक जॉब दिता म्हणले तांकां ते अकोमोडेट करपा खातीर ही सगळी प्रोमोशनां केल्या विदाउट फॉलोविंग प्रोपर प्रोसिजर हे आमकां फ्रॉम अ व्हेरी रिलायबल सोर्स कळ्ळें दुसरें म्हणटा ते आज तुमी मडगांव भर जर तुमी पळयलें जाल्यार खूब लोक उलयतात की हे 2 वर्सां पयलींच्यान चालू जाले जेन्ना शो ऑफ हँड्सान म्युनिसिपालिटीचे चेअरपर्सनाचे इलेक्शन जाले तेन्ना पॅनल फॉर्म करपाक कितलेशे काउन्सिलरांक तांच्यांनी तांच्या फॅमिली मेंबर्सांक जॉब कमीट केल्ले ते दिवपा खातीर ह्यो सगळे स्कॅम चालू आसा आनी हे सगळे इनजस्टीस जे बाकीच्या लोकां कडेन जाता ते चालू आसा 11 लोकांक जॉब मेळपा खातीर जे जॉब ऑलरेडी फिक्स आसा तुमी कोणाक दिवपाचे आसा ताचे खातीर तुमी बाकीच्या लोकां कडेन इनजस्टीस करपाक शकना कित्याक जितले म्हाका इन्फॉर्मेशन मेळ्ळा 800 वयर एप्लिकेशनां एलडीसीची आयल्या 90 वयर एप्लिकेशनां हाजी सायट सुपरवायझराची आयल्या तुमी जर जॉब फिक्स केले जाल्यार बाकीच्या लोकांक आनी एप्लिकेशनां कित्याक घेता डायरेक्ट जॉब दिवन उडयात हातून ट्रान्सपरंसी आनी कसली उरली हाजे खातीर आमी सांगलां की तांच्यांनी हांगा एक कमिटी बसोवची हाय लेवल कमिटी आनी हे सगळे जे चल्लां ते इन्व्हेस्टिगेट करचे एटलिस्ट लास्ट 5-10 वर्सांचे तांच्यांनी इन्व्हेस्टिगेट करपाक जाय कोणाचें प्रोमोशन उरलां कित्याक उरलां कोणाक दिवना हे जॉब्स कशे काडले हे सगळे इन्व्हेस्टिगेट करून लोकांक सांगपाक जाय ताकी लोकांकूय सगळें खरें कितें आसा तें कळपाक जाय आनी एक गोश्ट हांव तुमकां सांगता ह्या एनवलोपान हांवें थोडी नांवां बरयल्या आनी आय एम 100% शुअर की जॉब हांकांच मेळटले आतां ते हांवें ऑलरेडी सायन मारल्या तुमी हांगा आसा तुमी हाजी सायन मारला आनी हांवें ते पॅक केला ते एक तर पिंचे पडटले ना जाल्यार ते ओपन करपाक मेळना ते हांव हांगाच दवरता ते टायम येता तेन्ना हांव उगडटलो आतां न्ही रिजल्ट येवनी आतां आय एम 100% शुअर तांकांच जॉब मेळटले पूण हांव मागता की ही परिस्थिती येवची न्ही म्हणून तांच्यांनी हे पळय जे रिक्रुटमेंट आसा म्युनिसिपालिटीचे तातूंत स्टाफ सिलेक्शन कमिशनाक इनवॉल्व करपाकूच जाय आतां बरें आतां स्टाफ सिलेक्शनाक इनवॉल्व करून जर तांकां जॉब मेळटा थ्रू तांची जर ते डिजर्वींग आसा ती दुसरी गोश्ट ते मागीर तातूंत ट्रान्सपरंसी आसतली पुणून हे सगळे लोकांक पब्लिकांक ओपन आसपाक जाय
जे जॉब्स मेळटा दे आर स्ट्रिक्टली ऑन मॅरिट्स मेळपाक जाय आनी जो डिझर्विंग आसा ताकाच जॉब मेळपाक जाय. आमी चीफ मिनिस्टरा कडेन आज रिक्वेस्ट केलें की तांच्या जे आमी इशू रेज केला तो तांच्याच स्टेटमेंटाचेर केला. तो तांच्यांनी सांगितलं की सगळे गव्हर्नमेंट जे हे आसा रिक्रुटमेंट आसा इन्क्लुडींग आमी तांकां रिक्वेस्ट केल्ले की इवन लोकल सेल्फ बॉडीज आसा तांचे म्युनिसिपालिटी पंचायत तांचे थ्रू स्टाफ सिलेक्शनूच करात म्हणून. पूण हे तांच्याच स्टेटमेंटाचेर आमी हो तांकां रिक्वेस्ट दिला की हाजेर तांच्यांनी बेगीन मातसो एक्शन घेवची आनी जितलेय गव्हर्नमेंटाचे रिक्रुटमेंट आसा इन्क्लुडींग म्युनिसिपालिटीचे ते सगळे थ्रू स्टाफ सिलेक्शन कमिशनूच जावचे ताकी हातून भितर एक ट्रान्सपरन्सी उरतली आनी मॅरिट्साचेर जॉबूय मेळटले. आनी मेन जे हांव पळयतां हे भुरग्यांचो फ्युचराचो प्रश्न आसा आनी तांच्या सगळ्या फुडारा खातीर तांच्यांनी हो स्टेप घेवपाकूच जाय कित्याक जो डिझर्विंग आसा ताकाच जॉब मेळपाक जाय. जो फेवरेट ते फाल्यां जितले पळय हांगा स्कॅम सध्या चल्ल्या ते थ्रू फेवरिजम आसूं नाल्यार ते पयशे दिवन आसूं ते सगळे भायर वचपाक जाय आनी स्टाफ सिलेक्शन कमिशन भितर इन्वॉल्व जावन तांच्यांनी जो डिझर्विंग आसा जो ऑन मॅरिट्स जॉब तांच्यांनी दिवपाक जाय आनी रिक्रुटमेंट प्रोसेस करपाक जाय. आतां आमी तांकां हेंय सांगलां की तांच्यांनी जर हाजेर कांय स्टेप घेवना जाल्यार वी वील हॅव टू गो फॉर सी फॉर लिगल ऑप्शन्स आनी ते आमी घेतलेच कित्याक हो जो प्रोसेस आसा तो ट्रान्सपरन्सी उरपाक जाय आनी लोकां कडेन इनजस्टीस जावचें न्ही म्हणून आमी हें करता. हें आमच्या हेतू खातीर करना आमी लोकांच्या हेतू खातीर करता. परत एकदां मडगांवच्या आवाजा कडल्यान तुमी सगळ्यांक हांगा इतले शॉर्ट नोटिसाचेर आयले म्हणून सगळ्यांक मना काळजांतल्यान देव बरें करूं.